अनेक वर्षापासून करंजाडे सेक्टर 6 पाणी समस्याग्रस्त असून तो प्रश्न सोडविल्याबद्दल सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, शहराध्यक्ष नीरेंद्र शहारे व ग्रामपंचायत सदस्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून सोमवारी नागरिकांनी सत्कार करून त्यांच्या कामाची पावती दिली. पनवेल शहराला लागून असलेल्या करंजाडे गावात सिडकोने नवीन शहर वसविले आहे. पनवेल व नवी मुंबईच्या तुलनेने येथे घरांच्या किमती कमी असल्याने झपाट्याने नागरी वस्ती वाढली आहे. सिडकोच्या इतर वसाहतीप्रमाणे अनेक समस्यांकडे सिडकोने दुर्लक्ष केलं आहे. येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. सरपंच मंगेश शेलार, भाजपा विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, शहर अध्यक्ष नीरेंद्र शहारे, नंदकुमार भोईर, इतर ग्रामपंचायत सदस्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. नवीन कनेक्शनची मागणी केली आणि वारंवार त्याचा पाठपुरावा देखील केला. सिडको कडून यावर अनेकदा नकार दिला जात होता. गावाकरिता 2 कनेक्शन घेण्यात आले, त्यातील 1 कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपात सेक्टर 6 करिता देण्यात यावे अशी आग्रही भूमिका घेतली. आमदार महेश बालदी व सरपंच यांच्या विशेष प्रयत्नाने मागणी मंजूर होऊन काम पूर्ण झाली. सगळ्यांना पुरेसे पाणी मिळू लागल्याने राम फाटे यांच्या पुढाकार सेक्टर 6 मधील सोसायटीतील नागरिकांनी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांची सेक्टर 5 व 6 मधून वाजत गाजत मिरवणूक काढून सत्कार केला. आज सर्व सोसायटी मिळून सर्वांनी पाण्याचा प्रश्न सोडवल्यामुळे त्यांनी आज आमचा सर्व सदस्यांचा आमचा सत्कार ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. नक्कीच पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता, अनेक अडचणी आल्या, त्या अडचणीला आम्ही मात केला. ग्रामपंचायत आम्ही सारे साहेब, आमची सर्व टीम, टोटल उपसरपंच, उपाध्यक्ष बलिमात्रे, आम्ही सर्व कर्णा शिरशेलार, अशी सर्व आम्ही एकजुटीने सिडकोकडून सातत्याने पाठपुरा करत होतो. पाठपुरा करून आज जे सिडकोचे मूळ साहेब आहे, परत गायकवाड साहेब, यांनी सर्वांनी सहकार्य करून आज करंजाडेचा मोठा प्रश्न होता तो पाण्याचा सॉल्व केलेला आहे. आम्ही ग्रामपंचायत मार्फत एक नवीन सेक्टर 6 एक नवीन लाईन केलेली आहे. बुस्टरचंही काम झालेलं आहे, त्यामुळे करंजाडेमध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर होता, तो सुटलेला आहे. त्याबद्दल मी सर्व सिडकोचे साहेबांचे आणि सर्व माहिती अधिकाऱ्यांचे आभार मानतो. छाया तोंडलेकर, मी भक्ती रिटेल सोसायटी करंजाडेमध्ये राहते. गेले काही वर्ष पाण्याची खूप समस्या आम्हाला होती. टँकर मागवल्याशिवाय आमच्याकडे पाणी येत नव्हतं आणि सकाळ संध्याकाळ फक्त 10 मिनिटं पाणी मिळायचं. पण आता सरपंच साहेब, आमची टीम, शहारे साहेब यांच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नामुळे आम्हाला आता 24 तास पाण्याचं आमचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद. सेक्टर 6 इथे 2019 पासून राहायला आलेलो आहे, तरी पाण्याची जी काही बिकट परिस्थिती आपण बघतच आहोत. विशेष करून जे सेक्टर 6 मधील हिल साईडकडील सोसायटी जे उंच भागावर आहे त्यांना फारच, म्हणजे गेल्या 20 सोसायट्या आहेत आमच्या सेक्टर 6 मधील हिल साईडकडील, त्यांना पाण्याची एकदमच तीव्र टंचाई होती. त्यामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये टँकरनी पाणी पुरवठा होत होता, सुरळीत पाणी पुरवठा येत नव्हता वेळेवरती. आम्ही सुद्धा बरेच वारंवार फॉलोअप घेऊन त्याचा पाठपुरावा केला. तसेच आता नवनिर्वाचित सरपंच साहेब मंगेशदादा शेलार, तसेच नीरेंद्र शहारे व ह्यांच्या टीमने येऊन आम्ही त्यांच्यासोबत जाऊन आम्हाला सेक्टर 6 पाण्याची टंचाई बरेच वर्षापासून आहे, तर त्यांनी येऊन आम्हाला नवीन लाईनचा कनेक्शन दिलेला आहे व गेल्या 10 दिवसापासून आम्हाला पाणी सुरळीत येत आहे व पुढेही हा पाणी असाच येत राहील, त्याकरिता त्यांचे मनपूर्वक धन्यवाद.